शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। वाड़ी में शिव भोजन थाली का शुभारंभ सांसद कृपाल तुमाने के हाथों किया गया है। राज्य सरकार ने शिव थाली देने का आश्वासन चुनाव प्रचार के दौरान किया था। राज्य में शिव थाली सरकार ने शुरू की है। शुक्रवार को रामटेक के सांसद कृपाल तुमाने के हाथों वाड़ी में शिव थाली का शुभारंभ किया गया। शिवसेना, युवा सेना, जिला प्रमुख हर्षल काकड़े के प्रयास से शिव थाली वाड़ी में शुरू हुई। अब एक माह तक गरीब लोगों को शिव थाली मुफ्त में दी जाएगी। वाड़ी में लॉकडाउन के समय शिव थाली का आरंभ होने से इसका फायदा यहाँ के गरीब कामगार लोगों को होने वाला है। केवल 5 रुपयों में पेट भर भोजन मिलने से गरीबों की भूख मिटेगी। पहले दिन महिलाओं ने शिव थाली का लाभ उठाया। तुमाने ने खुद अपने हाथों से शिव थाली लोगों को परोसी। अब यह शिव थाली रोजाना सुबह 11 से दोपहर 3 बजे तक शुरू रहेगी। इसका लाभ उठाने का आह्वान जिला अध्यक्ष हर्षल काकड़े ने किया है। इस योजना की रोज की जानकारी सरकार को देनी होगी। टोकन द्वारा थाली दी जाएगी। इसकी जानकारी रोज महाराष्ट्र सरकारी वेबसाइट में देना होगा। तहसीलदार मोहन टिकले ने बताया, इस योजना के तहत रोज 90 भोजन थाली सुबह 11 से 3 बजे तक 5 रुपयों में थाली रहेगी। इसमें 2 चपाती, 1 कटोरी दाल, 1 कटोरी सब्जी, चावल दी जाएगी। इस उद्घाटन पर्व पर तहसीलदार मोहन टिकले, मुख्याधिकारी जुमा प्यारे वाले, PI राजेंद्र पाठक के साथ युवा सेना प्रमुख हर्षल काकड़े, शिवसैनिक संतोष केचे, विजय मिश्रा, मधुमान के पाटिल, संजय नासने, राकेश अग्रवाल, कपिल बलमे, अखिल पोहनकर, सचिन बोमले, विलास बोंगला। शिव भोजन थाळी केंद्राचं उद्घाटन आज माननीय खासदार तुमाने साहेब यांच्या हस्ते आज झालं आणि ह्या कार्यक्रमाकरता आज आवर्जून प्रशासनाचा अधिकारी म्हणून मला बोलवलं। अतिशय अत्यंत आनंद होत आहे, कारण ह्या प्रक्रियेचा एक सध्या प्रशासनाचा भाग आहे मी। कारण निवडीपासून केंद्राची जागा सिलेक्ट करण्यापर्यंत ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं थोडाफार हातभार माझा राहिलेला आहे। त्याच्यामुळे प्रत्यक्ष या कामाची जी सुरुवात होत आहे त्याचा अपेक्षापूर्तीचा आनंद मला आज जाणवतो आहे। वाडी आणि परिसरातील हा जो भाग आहे हा इंडस्ट्रियल एरिया असलेला भाग आहे, मजूर वर्ग जास्त आहे। या लोकांना निश्चितचपणे ते कुणीही उपाशी राहणार नाही ह्याची मला खात्री आहे ह्या केंद्रामुळे। आणि आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढं एक सांगू इच्छितो की प्रशासनाच्या वतीनं आम्ही जसे जागरूक आहे, पदाधिकारी जागरूक आहे, शासनाचे पदाधिकारी म्हणून किंवा आमदार किंवा खासदार मंत्री महोदय हे सगळे ह्या कोरोनाच्या संकटाशी आज लढत आहेत। प्रशासनाचा भाग म्हणून मी सुद्धा लढत आहे, आमचं पोलीस प्रशासन लढत आहे, नगरपालिका लढत आहे। मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये जे म्हटलं होतं की आम्ही सत्तेत आल्यास शिवभोजन थालीचं एक गोरगरिबांना स्वस्तामध्ये जेवण 10 रुपयामध्ये जेवण देण्याचं जो वचन आम्ही दिलं होतं त्या वचनाची पूर्ती सत्तेवर येताबरोबर लगेच सरकारने करायला सुरुवात केली। आणि कोविडमध्ये तर हे आता सर्वांची गरज ओळखून सर्व नागरिकांना याची आज अत्यंत आवश्यकता आहे हे ओळखून आदरणीय उद्धव साहेबांनी यामध्ये डबल थालीची व्यवस्था केली आणि 10 रुपयाऐवजी 5 रुपयामध्ये ही थाली सरकारच्या वतीने सर्व जनतेला उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने केलेलं आहे। कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये हे यामागचं धोरण आहे। आणि या सर्व कारवाईमध्ये कलेक्टर साहेब, तहसीलदार, इन्स्पेक्टर साहेब म्हणजे सर्व सरकारी यंत्रणासुद्धा जातीने लक्ष देऊन प्रत्येक गोरगरीब जनतेला भुकेल्याला अन्न देण्याचं काम आज या महाराष्ट्र सरकारमध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये होते आहे। कृपालजी तुमाने यांच्या शुभ हस्ते व या तालुक्याचे तहसीलदार माननीय जी मोहनजी टिकले, वाडी नगर परिषदचे मुख्याधिकारी माननीय जुम्मा प्यारेवाले, त्याचसोबत वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हेड माननीय श्री पाठक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये व शिवसेनेचे महाविकास आघाडीचे समस्त नेता व पदाधिकारी गण यांच्या हस्ते आज आशा हॉस्पिटल जवळ शिवथाली शिवभोजन यांचे उद्घाटन झालेले आहे।
हा जो उपक्रम आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकारच्या माध्यमातून व माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे। के साथ शिवसैनिक उपस्थित थे। इन बीसीएन न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।